संग्रामपूर तालुक्यातील सर्वात मोठी लोकवस्ती असलेल्या सोनाळा येथे महावितरणच्या भोंगळ कारभाराला समस्त गावकरी सह परिसरातील अनेक नागरिक व शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे। सोनाळा सबस्टेशनमधून वीज पुरवठा संपूर्ण परिसरात केला जातो। सतत होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे सोनाळा सह परिसरातील पिंगळी, सायखेड, सालवन, गुम्मठी, बोरखेड, सोगोडा येथील समस्त नागरिक त्रस्त झाले आहेत। सोनाळा परिसरात गेल्या एका महिन्यापासून सोनाळा महावितरणचा वीज पुरवठा हा 5-5 मिनिटांनी खंडित होऊन याला समस्त गावकरी त्रस्त झाले आहेत। या 5-5 मिनिटांच्या वीज खंडितीकरणामुळे घरातील उपकरणे सुद्धा बिघडत आहेत। यामध्ये वीज वितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। अशातच शेतामध्ये राब राब राबणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा त्रास होतोय। यामध्ये शेतामध्ये संत्रा, कपाशी व इतर नगदी पिके ही मोठ्या प्रमाणात घेतली जातात। अशातच लाईनचा बोजवारा उडाल्याने शेतकरी वर्ग मात्र हैरान झाले आहे। सोनाळा गावामध्ये हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे अनेक सण उत्सव हे मोठ्या थाटात साजरे करण्यात येतात। यामध्ये गणेश उत्सव, गौरी उत्सव व नवदुर्गा उत्सव हे मोठ्या थाटात साजरे करण्यात येतात। अशातच सोनाळा महावितरणच्या वतीने गावामध्ये लाईन 5-5 मिनिटांनी बंद का होते असा प्रश्न अनेक नागरिकांनी विचारला असता त्यांना त्याची योग्य उत्तरं सुद्धा मिळत नाही। अखेर सोनाळा येथील राणा ग्रुपच्या वतीने महावितरण कार्यालय सोनाळा यांना 16 सप्टेंबर रोजी एका निवेदनाद्वारे लिखित तक्रार देऊन आपण 4 दिवसात सर्व गावातील राहिलेली कामे असतील ते दुरुस्त करून घ्यावी, अन्यथा राणा ग्रुपच्या वतीने महावितरण कार्यालय सोनाळा येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राणा ग्रुपच्या वतीने करण्यात आला। निवेदन देतेवेळी रोहन गोतमारे, श्याम बोरपी, अक्षय धारपवार, सागर भामोदरे, पंजाब धारपवार, शुभम, गोपाल हिंगणकार, अजय इंगळे, कुमार वानखडे, अविनाश भिवटे, सुभान कुरेशी, गणेश पिजरकार इत्यादी नागरिक उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता सतीश कुमार वानखेडे, सोनाळा। आज दिनांक 16/9/2023 रोजी आम्ही MSEB ऑफिसला राणा ग्रुप व संपूर्ण गावकऱ्यामार्फत एक लेटर निवेदन दिलं की त्यांनी गावातील जे लाईन नेहमी जाते, वेळोवेळी जाते, ते सुरळीत करण्यात यावी व गावातील काही तारांवर झाडे आहेत ते झाडे तोडून त्या झाडांची तोडणी करावी व लवकरात लवकर गावकऱ्याला लाईन ही सुरळीत व व्यवस्थित चालू करून द्यावी ही विनंती राणा ग्रुपमार्फत।